कला आणि कलाकार म्हणजे एक अद्वैतच. कलाकारांशिवाय कला पूर्ण होत नाही आणि कलेशिवाय कलाकार. विविधांगी कलांना रसिकांची दाद मिळाली की कलाकारांना आणि पर्यायानं कलेला सोन्याचे दिवस येतात. चित्रकलेच्या बाबतीतही हे समीकरण काही वेगळं नाही. निरनिराळ्या रंगांना कल्पकतेनं वापरून अकल्पित भावनांना आपल्या कुंचल्यातून साकारताना चित्रकार देहभान विसरतो आणि मग ते चित्र रसिकांना मोहून टाकतं. मुंबई गेल्या शतकाहून अधिक काळापासून कलेचं आणि कला रसिकांचं माहेर घर म्हणून जगविख्यात झालंय ते यामुळेच. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रकार आणि शिल्पकार हे बहुतांशी विखुरलेलेच असल्यानं कला रसिकांना अशा कलांचा क्वचितच आस्वाद घेता येईल. त्यानंतर काही वर्षांनी जे जे मधले विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक तसंच काही समाज धुरीणांनी चित्रकला आणि शिल्पकलेला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सन 1888 मध्ये स्थापना केली बॉम्बे आर्ट सोसायटीची. बॉम्बे आर्ट सोसायटीनं श्रीमंत आणि काही बड्या लोकांपर्यंत मर्यादित असलेल्या कलेला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर उत्कृष्ट कलाकारांना पुरस्कार, नवोदितांसाठी आणि कलाप्रेमींसाठी जर्नल्स यासारखी पावलंही बॉम्बे आर्ट सोसायटीनं उचलली. हा प्रवास असाच दैदिप्यमान होत बॉम्बे आर्ट सोसायटीनं आपला रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव साजरा केला. 1988 साली बॉम्बे आर्ट सोसायटीनं आपल्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी आणि प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांचा संयुक्त कार्यक्रम करून अनेकांचे डोळे दिपवले होते. संस्थेनं सुरू केलेला हा प्रवास आज तागायत अविरत सुरू आहे. अभिमानाची बाब म्हणजे आज बॉम्बे आर्ट सोसायटीची शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभारंभ या दैदिप्यमान प्रवासाचा आलेख मांडणाऱ्या एका पुस्तकाचा अनावरण सोहळा नुकताच मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय आणि बॉम्बे आर्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या अर्थात सर कावसजी जहांगीर पब्लिक हॉलच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. उपस्थित कला रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं समारंभस्थळी आगमन झालं. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे महासंचालक अद्वैत गणनायकन, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या सल्लागार समितीच्या माजी अध्यक्षा डॉ फिरोज गोदरेज, संचालक शिवप्रसाद खेमेर यांच्यासह प्रसिद्ध इतिहासतज्ञ दीपक कन्नन, प्रसिद्ध चित्रकार आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत तसंच पुस्तकाचे संपादक आणि संयोजक प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचं या प्रसंगी यथोचित स्वागत करण्यात आलं. यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी प्रवासाचा इतिहास आणि वाटचालीचा जिवंत अनुभव देणाऱ्या एका पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं.
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या स्थापनेनंतर आजपर्यंतच्या प्रवासातील अनेक प्रसंगांचं, घटनांचं, इतिहासाचं, उत्कृष्ट चित्रांचं यात विहित माहितीसह विवरण आहे, जे रसिकांना एक ऐतिहासिक अनुभूती देईल. लवकरच या पुस्तकाचा दुसरा भाग तसंच इंग्रजी अनुवादही रसिकांना उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे म्हणाले, बॉम्बे आर्ट सोसायटीची वाटचाल खरं अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी झालेली आणि निर्णय क्षेत्रामधल्या लहान अगदी उदयोन्मुख शिकाऊ आर्टिस्टपासून एस्टॅब्लिश आर्टिस्टपर्यंत सगळ्या लोकांना यांनी एनकरेज केलं आणि एक मोठा दबदबा या संस्थेचा संबंध हिंदुस्थानभर आहे. स्वातंत्र्यानंतर निर्णया ठिकाणी प्रत्येक स्टेटमध्ये आर्ट स्कूल झाली, पण खरं पहिलं जुनं ज्यांनी पायोनियर वर्क केलं असं बॉम्बे आर्ट सोसायटी. आपण खूप कामं करतो पण त्याची कुठे नोंद नाही आहे. आपले आर्टिस्ट आहे ते आर्टिस्टकडलं त्यांची चित्रं गेली जी त्यांच्या संग्रही होती ती, आणि नंतर ते कुठे त्याचा शोध लागत नाही. तर अशी पुस्तकं व्हायला पाहिजेत आणि लोकांपर्यंत जायला पाहिजे. आपलं मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ दीपक कन्नन म्हणाले, प्रदर्शन आणि हा समारंभ खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. एका बाजूने इतिहासाची अतिशय व्यवस्थित मांडणी करणारा म्हणून आणि अशा तऱ्हेचा समारंभ आधी कधी झाला नाही म्हणून व्हिज्युअल आर्ट्सची अनुभूती प्रत्यक्ष समोर व्हिज्युअली आल्याशिवाय लोकांना कळत नाही, आणि त्यामुळं हे प्रदर्शन पाहिलं तर संपूर्ण बॉम्बे आर्ट सोसायटीचा इतिहास पाहिल्यासारखं आहे. की कॅटलॉग राहायचो नाही म्हणजे नुसता कॅटलॉग नव्हे की एक क्रिटिकल कॅटलॉग, की त्याची प्रत्येक याचा प्रत्येक पीसचं ॲनालिसिस देणं, त्याचं ऐतिहासिक महत्त्व देणं, असं जे काम आहे हे अतिशय मोठं ऐतिहासिक काम आहे. आणि त्यामुळं ह्या टीमने जे काम केलं आहे त्यांनी प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. अर्थात ही सुरुवात आहे म्हणजे, आणि हे पुढं चालू ठेवलं पाहिजे. बॉम्बे आर्ट सोसायटीचा इतिहास पुस्तक रूपानं मांडण्याचं शिवधनुष्य यशस्वी पेलू शकलो याबद्दल समाधान व्यक्त करत पुस्तकाचे संपादक सुहास बहुलकर म्हणाले, मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की याचा आवाका खूप मोठा आहे. 124 प्रदर्शनं हा फार मोठा काळ झाला, त्याचं मटेरियल काही अवेलेबल नाही आहे. मग शोध घ्यायचं ठरवलं. एका बाजूला फंडरेजिंगसाठी लोकांना भेटत होतो, पैसे उभे करत होतो, आणि दुसऱ्या बाजूला आर्काईव्जमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोध घेत होतो. जुनी वर्तमानपत्र शोधत होतो, वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये फिरत होतो, त्यांच्याकडनं कॅटलॉग मिळवायचा प्रयत्न करत होतो, जिथे जे मिळेल बॉम्बे आर्ट सोसायटी संदर्भात ते गोळा करत होतो. सुमारे 2-2.5 महिने हे काम सतत चालू होतं. त्यानंतर चित्र कुठली लावायची, मग त्या संदर्भातले निकष ठरवले. चित्र जर का लावायची आहेत आपल्याला तर अशी चित्रं असली पाहिजेत की ज्यांना पारितोषिक मिळालं पाहिजे, किंवा असे चित्रकार असले पाहिजेत. जे माहिती आहे त्याचा शोध घेतला, त्याची लिस्ट बनवली, महाराष्ट्रभर प्रवास केला, आणि मग असे चित्रकार निवडले की ज्यांची चित्रं आपल्याला मिळू शकतात. तर अशा पद्धतीने शोध घेत घेत हे गेल्या 4 महिन्यामध्ये साकार झालेलं प्रदर्शन आहे. आणि त्याच्याचबरोबर पुस्तकाचं लेखन चालू होतं. आणि यामध्ये मला महत्त्वाचं हे वाटतं की 1896 कलाकृतीपासून, म्हात्रेंच्या शिल्पापासून ते अगदी 2016 तरुण चित्रकाराच्या चित्रापर्यंत चित्र आणि शिल्प इथे आलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारे आपला सगळा इतिहास मांडला जातो आहे. या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्तानं गेल्या शतकाहून अधिक काळापासूनची प्रसिद्ध चित्रकारांची, पुरस्कार प्राप्त चित्रकारांची चित्र एका प्रदर्शनाच्या माध्यमातून कला रसिकांसमोर मांडण्यात आली होती. इतक
सुंदर सुंदर चित्र आणि इतकी पूर्वीची तुम्हाला अक्षरशः त्या काळात घेऊन जाणारी आणि त्यातले जे बारकावे आहेत म्हणजे एखाद्या मानवी शरीराचे त्या आजूबाजूच्या वातावरणाचे प्रत्येक गोष्टीचे जे छोटे छोटे तपशील त्या चित्रात आलेले आहेत त्याच्याने अवाक व्हायला होतं आणि असं इतका अभिमान वाटतो की आपल्या देशात इतकी सुंदर कला इतक्या सुंदर प्रकारे सादर केलेली आहे ती आपण जोपासायला हवी आणि म्हणजे मुळात आधी जाऊन बघायला पाहिजे. जेव्हा आपण बघतो तेव्हाच आपल्याला अभिमान वाटतो एकदम आणि मला खूप आनंद वाटतो की मी आले आवर्जून आणि बघितलं तरी माझं खूप कमीच बघून झालं आहे आणि मी परत येणार आहे आणि मी माझ्या मुलाला घेऊन आली आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्याकडनं पोचवायचा प्रयत्न करीन. मी तुम्हाला आग्रह करीन की तुम्ही नक्की या आणि नक्की ह्याचा आस्वाद घ्या. हा चित्रमय प्रवास आणि अप्रतिम चित्रांना बघण्यासाठी कला रसिकांनी गर्दी केली होती. या संपूर्ण आयोजनामागची भूमिका सांगताना प्रसिद्ध चित्रकार आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत म्हणाले, 1888 स्थापन झालेली सर्वात जुनी बॉम्बे आर्ट सोसायटी आतापर्यंत 124 प्रदर्शनं भरवली आणि इतकी जुनी स्थापन झालेली आणि अजूनही कार्यरत असलेली जवळजवळ 3,500 ते 4,000 जिचे मेंबर आहेत अशी ही बॉम्बे आर्ट सोसायटी आहे. हे 125वं प्रदर्शन भरवताना आम्हाला आनंद अशासाठी वाटतो की 125 वर्षाची वाटचाल आणि त्याचा इतिहास हा प्रत्यक्ष दृश्य रूपाने उलगडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत अनेक कलावंत संपर्कात आले, या संपर्कात आलेल्या कलावंतांच्या कलाकृती त्यात जी बेस्ट अवॉर्ड मिळालेली जी कलाकृती आहेत, सुवर्णपदक मिळालेलं, रौप्य पदक, गव्हर्नर प्राइजेस, अशा कलाकृतींची नोंद दृश्य रूपात एका ठिकाणी पाहायला मिळाल्यानंतर भारतीय कलाजगतामध्ये कसे कसे बदल होत गेले, कशा कशा प्रकारचे नवीन नवीन प्रयोग झाले हे एकाच ठिकाणी सर्वांना, रसिकांना आणि अभ्यासकांना पाहता येणार आहे. हे या प्रदर्शनाचं विशेष महत्त्व आहे असं मला वाटतं. इतिहास जो असतो ना, हा केवळ ऐतिहासिक पुस्तकात नसतो, तो प्रत्यक्ष कलारूपाने चिरंतन झालेला असतो. तसंच भारतीय समाज जीवनामध्ये कलाक्षेत्रातून कुठल्या घडामोडी झाल्या, कारण शेवटी ही जी चित्र आणि शिल्प असतात ही त्या त्या काळाची समाज जीवनाची प्रतिबिंब असतात. कलाकारांनी आपल्या सृजनशक्तीने, आपल्या प्रतिभेने कलानिर्मिती करत असताना त्याला आलेला अनुभव आणि चिंतन हे कलाकृतीमधून प्रकट केलेलं असतं. हे ह्या एकंदरीत 125 प्रदर्शनांमधून 125 वर्षात काय काय नेमकं झालं हे ह्या ठिकाणी पाहता येणार आहे. हे याचं विशेष महत्त्व आहे आणि ह्याची नोंद ही एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टनी या जुन्या असलेल्या, चिरंतन कार्यरत असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीला प्राचारण केलं आणि हे प्रदर्शन भरवण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि सुहास बहुलकरांनी संपूर्ण संशोधनपूर्वक हे सर्व संकलन करून पुस्तक लिहिलं आणि शिवाय हे प्रदर्शन भरवलेलं आहे. ह्याच्याने परिणाम हा होऊ शकतो की आपण नेमकं काय आहोत, आपण कुठे आहोत, किती किती कलाकारांनी कसे कसे प्रयोग केले
ह्याची दृश्य शिकवण ह्या प्रदर्शनामधून मिळणार आहे आणि नव्या पिढीला तर हे फारच उपयोगी पडणार आहे. कारण नवी पिढी आज आपलं काय वाटतं त्याप्रमाणे काम करत असते, पण यापूर्वी काय काय प्रयोग झाले हे सगळे पाहायला मिळणं हे तेवढंच त्यांना उद्युक्त करणारं आणि प्रेरणा देणारं आहे. या प्रदर्शनात काही प्रख्यात शिल्पकारांच्या शिल्पकृतीही मांडण्यात आल्या होत्या. या निमित्तानं गेल्या शतकातील एक अलौकिक चित्र खजिना कला रसिकांना आणि नवोदित कलाकारांना प्रत्यक्ष बघायला आणि अनुभवायला मिळाला. कलाकृती भिंतीवर एखादी टांगलेली जपून ठेवता येते, पण शिल्पांचं तशी गोष्ट नाही. एक तर त्याला वजन असतं, तो आपली स्पेस ह्या भूतलावर इन्व्हेस्ट करत असतो आणि त्याचे वाताहत होत असते. त्यातले माध्यमं जे भारतामध्ये उपलब्ध आहेत, प्लास्टरसारखा माध्यम हे तुटफुट होणारं, सहज पाणी लागलं तर पाणी पिऊन स्वतःचं नुकसान करून घेणारं असं मटेरियल असल्यामुळं बऱ्याच कलाकृतींचं नुकसान झालेलं होतं. आणि अशा 6-7 कलाकृती मी स्वतः शिल्पकार आहे नात्याने त्या शिल्पांचं रिस्टॉरेशन केलं. एक ज्येष्ठ शिल्पकारांच्या आम्हा समाजाला दिलेल्या कलाकृतीच्या स्वरूपात जे ऋण आहे ते ऋणातून एक उत्तरदायित्व म्हणून मी ते केलं. जरी असलं तरी बॉम्बे सोसायटीचा पदाधिकारी म्हणून हे ते माझं कर्तव्य होतं आणि कला रसिकांच्या प्रेमाखातर ते केलेलं आहे. कलेचा जो प्रवास बॉम्बे सोसायटीनं पाहिलेला आहे आणि भारतामध्ये मी राजा रविवर्मापासून भारतात खऱ्या अर्थानं कलेला एक युनिव्हर्सल स्वरूप आलेलं आहे आणि ते स्वरूप आज ताकद त्याचा जी वाटचाल आहे, त्याचा ऐतिहासिक वाटचाल जी आहे, त्या आजकालच्या कलावंतांना अभ्यासून पाहण्याऐवजी बॉम्बे सोसायटीचं हे नुसतं एक पुस्तक जरी हाताळलं तरी हा कला प्रवास सहज त्यांना उपलब्ध होईल. आणि मोठ्या मेहनतीने एखाद्या गोष्टीवरचा अभ्यास करायचा असतो तो सहज अभ्यास होईल. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयानं बॉम्बे सोसायटीच्या ह्या 125 वर्षाच्या एक्झिबिशन आणि ह्याच्या इतिहास स्वरूपातल्या वाटचालीच्या पुस्तकासाठी आर्थिक मदत दिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला अगदी सरळ हातानं आर्थिक मदत तर केलीच, शिवाय ज्या गोष्टी अशक्य असतात वस्तूसंग्रहालयातल्या कलाकृती आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. शिल्पकार म्हणून सांगेन की याच्यात फार जुने करमरकर आहेत, तालीम आहेत, जगरकर आहेत, यांची शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. तर आपल्याला हे जे शिल्प आहे कोळीण हे फार 1930 साली करमरकर गुरुतुल्य शिल्पकार आहेत, आम्हाला गुरुच्या स्थानी आहेत ते, त्यांना 1930 साली ह्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. त्यावेळी ही कोळीण फिशरवुमन हे शिल्प तेव्हा फार गाजलेलं होतं. याच्यातलं त्यांनी केलेलं काम, त्यातले बारकावे, त्यातला नॅचरलपणा ह्या त्याच्यात त्यांनी 100% आणण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून त्यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. या आयोजनात आपलाही खारीचा वाटा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या. हा 125 वर्षाचा ठेवा एकसाथ बघायला मिळणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर एक राऊंड जर मारत मारत वरच्या डोमपर्यंत गेला तर तुम्हाला पूर्ण भारताचा कला इतिहास कसा चालतो आहे तो तुम्हाला लक्षात येतो. तो तुम्हाला एका फेरीत लक्षात येतो की कसे आपल्या याच्यात चेंजेस होत गेलेले आहेत. एवढं अनमोल ठेवा आहे की ते आपल्याला नेहमी त्याच्याबद्दल रिस्क असते की ते कसं होणार, काय होणार, ती चित्र बरोबर येतील, ते कुठे काय होऊ नये वगैरे, तर ती सगळी काळजी मी वाहत होतो आणि ती मी वाहिली. आणि प्रदर्शनात सगळ्या जेवढ्या आम्ही कलाकृती सिलेक्ट केल्या होत्या त्या सगळ्याच कलाकृती आल्या आहेत प्रदर्शनात आणि त्या व्यवस्थित येऊन इकडे आम्ही व्यवस्थित मांडलेल्या आहेत. या चित्र प्रदर्शनात काही माहितीचे फलक अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र होते. विविध कालखंडात चित्रकलेत घडलेल्या बदलांची, घटनांची माहिती यात कलाप्रेमींना मिळत होती. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्तापर्यंत झालेली सगळी चित्र, जास्तीत जास्त असं म्हणून मी म्हणेल,
की आजच्या पिढीसमोर ठेवण्याचं एक मोठं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे, करत आहेत. डॉक्युमेंटेशन करणे आणि तेही महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या फापट पसारात करणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे, कठीणही काम आहे. चित्रात पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे याच्यामध्ये फार मोठं एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की एखादं चित्र शांतिनिकेतनमध्ये असताना नंदलाल बोसांचं चित्र पाहिल्यानंतर अंगार कसे काटे यायचे, तसा हा काहीसा या ठिकाणी प्रकार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन पिढींना कळणे आणि त्यांच्यासोबत घेऊन हा ठेवा जपणे, घरोघरी पोचवणे हे आजच्या माझं तर काम आहेच आहे, परंतु नवीन पिढीचं सुद्धा काम आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे आणि इथे जे काही चित्र आम्ही आजपर्यंत पुस्तकात बघत आलो किंवा ज्यांचा आम्ही स्टडी केला त्या चित्र आता आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतात आणि परत परत या एक्झिबिशनमध्ये यावं असं वाटत आहे. इतकं सुंदर अलभ्य असे एक चित्रांच्या इथे साठा करून ठेवलेला आहे आणि ते बघायला खूप आनंद होत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी 26 मार्च पर्यंत मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय मध्ये खुलं असणार आहे. खूप आनंद होतो आहे की आता ह्या ज्या प्रदर्शनाच्या निमित्ताने एवढे सगळे आर्टिस्ट म्हणजे 125 वर्षांमधले जेवढे आर्टिस्ट आणि ज्यांना प्राइजेस मिळाले ते त्यांचं एक प्रॉपर एक डॉक्युमेंटेशन आणि एक त्या चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात ही खरं तर विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे आपल्याला पूर्ण भारतीय कलेबद्दलचा जो संपूर्ण जो प्रवास आहे हा चित्राच्या रूपानं पाहायला मिळतो. कलेचा जो प्रवास कसा कसा चेंज होत गेलेला आहे म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळातली जी चित्रं आपण पाहिली की एकदम रिअलिझम असलेले म्हणजे आमचं हेच जे चित्र येतं की त्रिंदादांनी केलेलं जे चित्र आहे या जो एकदम वास्तववादी पद्धतीने केलेलं काम आहे आणि नंतर हळूहळूच्या मध्ये जे चेंजेस होत गेलेले आहेत ते चेंजेस विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ही फक्त जेजेच्याच विद्यार्थ्यांना तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशामधल्या कलावंतांसाठी विद्यार्थ्यांसाठी कला रसिकांसाठी सुद्धा ही खूप आनंदाची गोष्ट आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा समारंभ सगळ्यांच्याच स्मृतीत सदैव असेल. कलेच्या साधकांसाठी हा प्रवास असाच निरंतर सुरू असेल, पण कुठेतरी केलेल्या कार्याचं अवलोकनही महत्त्वाचं असतं. यातूनच नव्यानं कार्य करण्याची शक्ती आणि प्रेरणा मिळते. बॉम्बे आर्ट सोसायटीनं आपल्या शतकाहून अधिक काळच्या इतिहासाचा यशस्वी मागोवा घेत चित्रकला आणि शिल्पकलेच्या साधकांसाठी चालवलेला हा वसा असाच निरंतर सुरू राहील असा संकल्प केलाय. कलेच्या नव्या सुवर्णयुगाकडे हा प्रवास असाच असेल निरंतर.